नाशिक जिल्ह्यातील केमिस्ट सभासद यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट नाशिक जिल्हा सहर संघटना आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. त्याला अनेकांनी पसंती दिली आहे. 2 दिवसीय सत्रात 200 पेक्षा जास्त सभासदांनी हजेरी लावून आपली तपासणी करून घेतल्याचं जिल्हा संघटनेचे योगेश कदम यांनी म्हटलं आहे. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अतुल अहिरे, योगेश कदम, किशोर बगदे आणि पदाधिकारी उपस्थित होते. गेली 22 तारखेला जसं लॉकडाऊन चालेल, 22 मार्च पासून आजपर्यंत आमच्या संघटनेने आणि या गोळे पालनेतून हे पूर्ण जवळपास 300 ते 350 होलसेलरचं मार्केट आहे. इथे साधारण 5 पासून ते 50 लोकांचे 50 पर्यंत एक एक शॉपमध्ये स्टाफ आहे. तर आमचे आमदार माननीय जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सर्व लोकांसाठी हा कॅम्प काल आणि आज 24 आणि 25 रोजी महानगरपालिकेच्या सहाय्याने आयोजित केलेला आहे. यामध्ये सर्व जेवढी लोकं आमची टेस्ट देत आहेत. योगेश रोकडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नाशिक.